हक्कांसाठी लढणारा गौरी सावंत स सध्या सगळ्यांनाच माहिती झालेल्या आहेत आणि त्यांच्या आयुष्याचा जीवनपट उडगाळणारं पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार आहे आणि त्याचं पहिलं पेज म्हणजे शीर्षक पेज आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सो सोबत आहे स्वतः गौरी सावंत तर यांच्याकडूनच आपण अधिक माहिती त्यांच्या आयुष्यासंदर्भात जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम Uh, मॅडम तुम्हाला विचार गौरी सावंत आणि आई हा सगळा प्रवास तुमचा एकंदरीत कसा होता uh, म्हणजे खरं तर आता मी जेव्हा मागे बघते आणि सिंहलोकन करते गौरी सावंत ते आई म्हणजे थोडं पचणी पडायला जड जात आहे का कारण की आपल्याकडे कन्सेप्ट अशी असते की बाई म्हटलं की तीच फक्त आई होऊ शकते आणि जिला गर्भाशय आहे म्हणून पण माझ्यासारख्या तृतीयपंथीला मी नेहमी सांगत असते की मातृत्व ही अशी भावना आहे की कोणाची मक्तेदारी नाही आहे कारण की प्रत्येक पुरुषामध्ये सुद्धा स्त्री भावना आहेत आणि प्रत्येकामध्ये आणि निव्वळ एखाद्यावर निखळ प्रेम करणं ते मातृत्व आहे आणि त्याच्यापासून मला वाटत नाही की कोणी मला वंचित ठेवावं किंवा नुसतं मी टाळ्या वाजवते म्हणून माझ्या मातृत्वाच्या छटांवरती कोणी बोलू नये असं मला वाटतं आणि म्हणून गौरी सावंत जेव्हा मी गायत्रीला घेतलं तेव्हाच मी ठरवलं होतं की मी तिची आई आहे आणि त्याच्यासाठी नऊ महिन्याची वाट बघण्याची तयारी माझ्यात नव्हती की जेव्हा तिने मला मिठी मारली तेव्हाच मी तिची आई झाली होती खरं तर आणि आज जेव्हा आपण हे बुक लिहितो आहे बुक लिहिण्यामागचं कारण एवढं होतं की आज मी नुसते एका गायत्रीची आई नाही आहे तर मी भरपूर मुलींची आजी झाली आहे हां ज्याचं नाव आहे आजीचं घर नानीचं घर जी आपली संस्था आहे जी आपण सेक्स वर्करच्या मुलींसाठी करतो आहे आणि जेव्हा मी बुक जेव्हा विचार आला की अरे वाटलं की मी जर तुमच्याकडे गेली तर तुम्ही दहा पाच रुपये देऊन मला मोकळी कराल की बाई तू आली आहेस तर घे आणि जा पण हे असं कितपत गिव्ह अँड टेकच्या रिलेशनमध्ये तुम्हाला रिटर्न गिफ्ट काहीतरी दिलं पाहिजे सोसायटीला परत म्हणून हे बुक होतं की जेव्हा लोक तुम्ही पुस्तकं वाचाल तेव्हा माझ्याकडे नाही तर एकंदर माझ्या समाजाकडे बघायचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल आणि खारुताईचा वाटा म्हणून तुम्ही जेव्हा हे पुस्तक घ्याल त्यातली तुमची एक मदत असेल ती नकळत तुमच्याकडून झालेली आजीच्या घराला असेल मॅडम सेक्स वर्करच्या मुलींसाठी तुम्ही काम करताय नेमके त्यांच्या काय काय समस्या आहेत म्हणजे एच आय व्हीचं प्रमाण आपण जसं पाहतोय की सध्या या महिलांमध्ये वाढताना आहे तर यांच्या मुलींसाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करताय नेमके काय आरोग्याच्या समस्या सध्या आपल्याला पाहायला मिळतात अरे खूप छान प्रश्न आहे आरोग्याविषयी बोलताना मी असं सांगेल की सेक्स वर्कर्स जे आहेत त्यांचं जे प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये जरी तू बघितलं सेन्सेक्समध्ये जेव्हा सेंटेलन सर्वे केला गेला आणि त्याचं प्रमाण नाईन पूर्णांक आहे म्हणजे दहापैकी आठ ते नऊ सेक्स वर्कर्स हे एच आय व्ही संक्रमित आहेत आणि जेव्हा एखादी महिला एच आय व्ही संक्रमित असते तेव्हा ती आपल्या दुधाच्या सुद्धा होऊ शकतात आणि ती आपल्या ब्रेस्ट फिडिंग करू नाही शकत आणि जेव्हा मला हे काम करताना लक्षात आलं की आपल्याकडे ब्लड बँक जसे आहेत तसे ब्रेस्ट मिल्कच्या बँकचं प्रमाण कमी आहे आणि मला तुमच्या कार्यक्रमातून अपील करावं असं वाटेल सा वा लोकांना सांगावं असं वाटेल सा वा की जसं रक्त घरी करता येत नाही तसं आईचं दूधही नाही करतात आणि भारतामध्ये प्रामुख्याने सेक्स वर्करच्या मुलींसाठी किंवा सगळ्या बच्चूंसाठी आईचं दूध मिळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ब्रेस्ट मिल्क बँक असणं गरजेचं आहे हे मला वाटतं आणि हे काम करताना प्रामुख्याने मला जाणवलं कारण की एच्या वी बाधित महिला आपल्या मुलाला दूध पाजू शकत नाहीत पण मॅडम तुमच्या हे कधी नजरेस पडलं म्हणजे पहिल्यांदा असं काय घडलं की तुम्हाला असं वाटलं की या मुलींसाठी तुम्ही खऱ्या अर्थाने काम करणं फार गरजेचं आहे कारण हिकडची परिस्थिती खूप हालाकाची आहे त्यामुळे या माध्यमातून तुम्ही काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं सेक्स वर्कर से। जेव्हा सेक्स वर्कर महिला आहे ती आणि निसर्ग जेव्हा देताना भरभरून देत असतो आणि ऑटोमॅटिकली म्हणजे जेव्हा मला असं वाटतं की जेव्हा माझ्या एक आयुष्यातला एक किस्सा आहे की कि माझ्याकडे एक शबनम नावाची महिला होती आणि तिला दिवस गेले होते आणि जेव्हा तिला सरकारी इस्पितळामध्ये नाव घालायचं होतं आणि का गोड हट्ट असतो कोणाचा माहीत नाही की वडिलांचं नाव सांग ती बाई ओरडून ओरडून सांगत होती की बाबा रे मी धंदेवाली होऊ मी धंदेवाली मुझे पता आणि तिला सरकारी इस्पितळामध्ये नाव नोंदवून घ्यायला रिफ्यूज केलं होतं आपण एकीकडे आज महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी विषयी बोलतो पण मातृत्वावरती फक्त पेटंट म्हणून की बाईचं लग्न झालेलं आहे आणि तिला नवऱ्याचं नाव माहिती आहे म्हणूनच ती मुलाला जन्म देऊ शकते का भारत बदलतो आहे माणसांनी बदलणं तितकंच गरजेचं आहे हेल्थ सिकिंग बिहेवियर जेव्हा आपण म्हणत असतो आणि एका महिला एवढी सक्षम आहे की एका मुलाला ती जन्म देऊ शकते विदाऊट नवऱ्याचं नाव लावतं आणि जेव्हा ती आमच्याकडे आली संस्थेमध्ये आणि मग आम्ही फाईट केलं आणि तिचं नाव रजिस्टर करून घेतलं मॅडम तुम्ही तृतीय पंथीयांसाठी काम करताय सेक्स वर्कर्ससाठी काम करताय ते हे कामं करताना तुम्हाला कधी काही अडचणी आल्या का किंवा समाजाकडून तुम्हाला काही बोलणी पडली आहे का किंवा हे काम का करतात किंवा काही अडचणी तुम्हाला हे सगळं काम करताना जाणवल्या का आणि महत्वाचं म्हणजे सपोर्ट किती जणांनी तुम्हाला केलं सी आपण नेहमीच रडत बसलो ना लोक म्हणते ही नेहमीच रडत असते आणि आता रडायचं नाहीये गौरीला जेव्हा तुम्ही बघता तुमच्या माझ्याकडच्या असलेल्या अपेक्षा आणि त्याही आव्हान पेलायसाठी मी इकडे आहे त्यामुळे वाटेवरती काचा भरपूर असणार पाय रक्त रक्तबंबाळेही होतील माझे त्यावेळेस मला माहिती आहे की माझ्याकडे जर काही नसेल तर ॲटलीस्ट तुरटी तरी मी लावू शकते कारण की तेवढंच माझं इन्फेक्शन नाही होणार तसं समाजाकडून मला झालेला माझ्याही काही चुका असतील माझ्यामुळे समाजाला झालेला त्रास असेल ही संधी माझ्याकडे कुठेतरी आहे आणि म्हणून आपण काम करतो आहे आणि मी मुळात समाजाचा घटक आहे मला तुम्ही असं बाहेर काढून चालणार नाही द द पार्ट ऑफ सोसायटी आणि सेक्स वर्करच्या मुलींचं आता सध्या काय स्टेटस आहे म्हणजे कशा पद्धतीने तुमचं काम आता सध्या सुरू आहे आणि त्यालाच धरून मी दुसरा प्रश्न विचारले तुम्ही जे नानीचं घर असं एक वेगळी कन्सेप्ट सुरू केले ती नेमकी काय असणार नानीचं घर म्हणजे जे आमचे ओल्ड ट्रान्जेंडर्स आहेत तृतीयपंथी जे वयस्कर झाले जे आता बधाईला जात नाहीत ते नाही करता ते घरी असतात आणि जेव्हा आजी घरी असते तेव्हा आजी भरभरून मुलींना देत असते नातीला आणि कुठेतरी सिंगल एक एक्कल कुटुंब आत्ता जे आलेलं आहे त्यामुळे आपण ते, ते कुटुंब संस्था पण तुटत चाललेली आहे आणि सेक्स वर्करला तर आजी वडील मामा हे नात्यांच्या गोष्टी काम लांब लांबच्या आहेत आणि म्हणून आजीचं घर की जिकडे आमचे ओल्ड ट्रान्सजेंडर्स या वारंगणींच्या मुलींना सांभाळतील थँक्यू मॅडम आता आपल्यासोबत होत्या गौरी सावंत यांच्याकडून जा आपण जाणून घेतलं की त्यांनी तृतीय पंथीयांसोबतही काम केलं आहे आणि त्याचबरोबर सेक्स वर्करच्या मुलींसाठी देखील काम करतात आहे आणि या मुलींसाठी आता एक वेगळी योजना राबवत आहे ती म्हणजे नानी नानीचं घर गर। या घरामध्ये जे आहे ते या सेक्स वर्करच्या मुलींची जी आहे ती काळजी घेतली जाणार आहे कॅमेरामॅन जितू आघमालेंसह मी आरती जाधव माय मेडिकल मंत्रा मुंबई